कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील संतापजनक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटल प्रशासनानं जिवंत माणसाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पन्हाळा तालुक्यातल्या भाऊसो कांबळे उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये आलेले होते, पण उपचारादरम्यान त्यांना हॉस्पिटल प्रशासनानं जिवंत असताना देखील मृत दाखवल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक थेट आपल्याबरोबर कोल्हापूरमधून जोडले गेलेत. प्रताप, अत्यंत संतापजनक प्रकार आहे, जिवंत असतानाच मृत घोषित केलं होतं या रुग्णाला, काय नेमके सगळे तपशील आहेत? भाऊसो कांबळे हे जे 72 वर्षीय व्यक्ती आहेत, त्यांचा मृत्यूचा दाखला थेट प्रशासनानं दिलेला होता, पण ही घटना किंवा ही जो दाखला आहे तो पाहिल्यानंतर भाऊसो कांबळे स्वतः या ठिकाणी संतापले आणि त्यांनी सांगितलं की मी जिवंत असताना अशा प्रकारचा दाखला प्रशासन कशा प्रकारे देऊ शकतं. त्यामुळे चौकशी समिती या संदर्भात नेमण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये जिवंत माणसाला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयानं मृत ठरवल्याचं दिसून आलेलं आहे. या संदर्भात आता कोणाकोणावर कारवाई होतं हे पाहणं महत्वाचं आहे, पण अशा प्रकारचा गलथान कारभार एका शासकीय रुग्णालयाकडून होत असेल तर इतर हॉस्पिटलकडून काय अपेक्षा करायची, अशा प्रकारचा सवाल नातेवाईक त्याचबरोबर नागरिक विचारत आहेत. खरंय, धन्यवाद प्रताप दिले सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयातला हा सगळा संतापजनक प्रकार आहे. हॉस्पिटल प्रशासनानं जिवंत माणसाला मृत घोषित केल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे